होळीच्या दुसऱ्या दिवशी फाल्गुन कृष्णपंचमीला रंगपंचमी साजरी केली जाते आजच्या दिवशी एकमेकांना रंग एक लावून ला सण सा साजरा केला जातो द्वापार युगात कृष्ण आपल्या सावंगड्यांसोबत रंगांचा उत्सव साजरा करत असे तीच परंपरा आज रंगपंचमीच्या रूपानं सुरू आहे वसंत ऋतू संबंधित हा सण असून उन्हाळ्याचा तडाखा कमी व्हावा म्हणून उन्हाळ्याच्या सुरुवातीला हा सण साजरा केला जातो दरम्यान धुळवडीनिमित्त आज रंग खेळताना आवर्जून नैसर्गिक रंगच वापरावे रसायनयुक्त रंग वापरू नयेत रसायनयुक्त कडक आणि विषारी रंग डोळ्यांमध्ये गेल्यास तत्काळ नेत्रतज्ञांचा सल्ला घ्यावा असं आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केलं आहे